सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या प्राध्यापिका शांतिश्री पंडित यांची जेएनयूच्या कुलगुरुपदी निवड झाली आहे. जेएनयूच्या पहिल्या महिला कुलगुरु होण्याचा मानही त्यांनी मिळवलाय आणि पुढचे 5 वर्ष त्या या पदावर असतील. सध्या पुणे विद्यापीठामध्ये त्या पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन विभागामध्ये प्राध्यापिका म्हणून कार्यरत आहेत आणि त्या जेएनयूच्या माजी विद्यार्थिनीही आहेत. निफाड तालुक्यातल्या शिंगवे शिवारातल्या कोरडेमळा इथे 10 ते 12 शेतकऱ्यांचा 25 एकर ऊस जळून खाक झाला. गोदाघाट भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये ऊसाचं क्षेत्र असल्यानं आगीनं रौद्ररूप धारण केलं आणि ही आग विझवण्यासाठी स्थानिक शेतकऱ्यांनी प्रयत्न केला. दरम्यान शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचा अंदाज व्यक्त केला जातो.